माझा प्रश्न निर्णय घेण्याबद्दल आहे आयुष्यातील निर्णय घेण्याबद्दल म्हणजे नवीन जॉबसाठी जायचं किंवा नवीन व्यवसाय उघडायचा किंवा शिक्षणासाठी जायचं तर मी काय गृहित धरायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे तो निर्णय घेण्याआधी तर मुळात तुम्ही मला हे विचारताय की मी माझं आयुष्य कशात गुंतवावं पण तुम्ही ज्या पद्धतीने हे बोलताय ते म्हणजे मी कुठला जॉब करू कसलं शिक्षण घेऊ ते महत्वाचं नाही आहे मुळात जी महत्वाची गोष्ट आहे ती हे जीवन आहे तुम्हा प्रत्येकासाठी तुमचा जीव हा मौल्यवान आहे हो की नाही हॅलो जीवन मौल्यवान आहे जर काही मौल्यवान असेल तर तुम्ही त्याची गुंतवणूक कुठे करा या जीवनाची गुंतवणूक तुम्हाला कशामध्ये करायची आहे जर हे एक अर्थहीन जीवन असेल तर द्या कुठेतरी फेकून जर हे एक मौल्यवान जीवन असेल तर तुम्ही याची गुंतवणूक कशात करू इच्छिता जर तुम्ही असा विचार केलात तर तुम्हाला करण्यासाठी अर्थपूर्ण असं काहीतरी सापडेल जर तुम्ही हा विचार करत असाल की उपजीविका कशी करायची ही गोष्ट कशी मिळवायची ती गोष्ट कशी मिळवायची मग तुम्ही काहीतरी मूर्खपणा कराल ज्याचा तुम्हाला उर्वरित जीवना पश्चाताप होईल बहुतेक लोक पश्चाताप करतात म्हणून ते आनंदी नसतात कारण ते ते करत नाहीये जे त्यांना करायचंय असं काही निर्माण करत नाहीये ज्याबद्दल त्यांना खरी आस्था आहे उपजीविकेसाठी काहीतरी करतायत उपजीविकेची सोय करणं माणसासाठी मोठी गोष्ट नाहीये प्रत्येक जीव प्रत्येक किडा मुंगी पक्षी प्राणी त्यांच्या जिवंत राहण्यापुरतं कमवत आहेत इतका मोठा मेंदू असताना जिवंत राहण्यापुरतं कमावण्यात काय मोठी गोष्ट आहे पण दुर्दैवानं या देशात दहा ते वीस पिढ्यांना गरिबी सोसावी लागली कारण बाह्य वर्चस्व होती आक्रमण आणि अशाच इतर गोष्टींमुळे यामुळे लोकांची मानसिकता अशी झाली आहे की पैसे कसे कमवायचे पैसे कसे कमवायचे पालक सतत त्यांच्या मुलांवर दडपण आणतायत की तू तुझ्या तु जगण्यासाठी कसं कमावशील इतका मोठा मेंदू असताना जेव्हा एखादं गांडूळ त्याची उपजीविका करू शकतं तर इतक्या एका मोठ्या मेंदूला का जमणार नाहीये ते नाही ते काय आहे जे तुम्हाला निर्माण आहे हे मौल्यवान जीवन तुम्ही कुठे गुंतवणार आहात तुम्ही याला कुठल्या तरी अर्थपूर्ण गोष्टीत गुंतवणार आहात की असंच इकडे तिकडे फेकून देणार आहात अर्थहीन गोष्टीसारखं हा महत्वाचा मुद्दा आहे कारण ज्याला तुम्ही माझं जीवन म्हणता ती एक निश्चित वेळ आणि ऊर्जा आहे नाही का हो ना तुम्ही इथे बसलाय तरी जीवनाची टिकटिक -टिक चालू आहे की नाही तुम्ही तरुण आहात कदाचित असा विचार करत नसाल पण ते संपत चाललंय हे टिकटिक घडायची -टिक नाहीये ही तुमच्या जीवनाची टिकटिक आहे -टिक हो की नाही तर ही जी ऊर्जा आहे जिला तुम्ही जीवन म्हणता तुम्ही याची गुंतवणूक कशी करणार आहात कारण जर तुम्ही खरोखरच काहीतरी सार्थक करत असाल तर हे काही समजणे आधीच संपलेलं असेल फक्त जेव्हा तुम्ही काहीतरी अर्थहीन करता तेव्हा हे एक लांबलचक आयुष्य वाटेल तुम्ही कधी हे अनुभवलंय एका ठराविक दिवशी जेव्हा तुम्ही खूप खुश असता चोवीस तास पुफ असे संपून जातात एका क्षणात तुम्ही दुःखी असताना चोवीस तास जणू जणू दहा वर्षांप्रमाणे भासतात हे लक्षात आलंय का तुमच्या म्हणजे फक्त दुःखी लोकांना दीर्घ आयुष्य मिळतं जॉयफुल पीपल आनंदी लोकांसाठी जीवन असं सरे जणू काही दिवसांसारखं आणि ते अगदी सहजच निघून जाईल या प्रकारे ज्याची तुम्हाला खरंच आहे ते तुम्ही करत असाल तर तर एक गोष्ट जी प्रत्येक तरुणानं करायला हवी तुमच्या वयाचे जे मित्र असतात त्यांच्या प्रभावाविना तुमच्या प्राध्यापक आणि पालकांच्या प्रभावाविना इतर कुठल्याही प्रकारच्या प्रभावाविना कुठेतरी तुम्ही एकट शांत बसा कमीत कमी दोन तीन दिवस आणि मग याकडे पहा की ते काय आहे ज्यात मला या मौल्यवान जीवनाची गुंतवणूक करायची आहे ते काय आहे जे आजही आणि पन्नास वर्षांनंतरही माझ्यासाठी अर्थपूर्ण असेल ज्यात मी स्वतःला गुंतवेन तुम्ही तुमच्या जीवनाची गुंतवणूक त्यात करा ते काहीही असो किती लहान मोठं काही फरक पडत नाही जर तुम्हाला ते पाहून वाटलं की हे खरोखर अर्थपूर्ण आहे आणि तुम्ही तुमचं जीवन त्यात गुंतवलं तर ते एक परिपूर्ण जीवन ठरणार